धुळे महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती पद कोण भूषवणार या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळालाय. भाजपचे अभियंता शीतल मोहन नवले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने स्थायी समिती सभापती पदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. स्थायी समिती सभापती पदाची बिनविरोध निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी तसंच पीठासीन अधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला हे काम करण्याची संधी दिली व या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेल. निधी यायला वेळ लागला, त्या कारणास्तव कामं जरा लांबली, परंतु निश्चितच लवकरात लवकर अक्कलपाडाचे काम कसे पूर्ण होईल याच्यात मी लक्ष घालेल व लवकरात लवकर पाणी देण्याचा प्रयत्न. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभापती पदाचा शीतल नवले यांनी पदभार स्वीकारलाय. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.